हाय फ्रेंड्स यज्ञकर्म रेसिपीजमध्ये नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत आहे आज आपण बांगड्या माशाचं सार बनवणार आहोत हे सार आपण मालवणी पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग बघूया रेसिपीला काय काय हवं येते इथे बघा मी बांगडे घेतले आहेत हे सहा बांगडे मी अगदी ताजे आणले आहेत मार्केटमधून आता हे ताजे आहेत कसे ओळखावं तर हा त्याचा हिरवट कलर हे बघा असं त्याचा हिरवट चमकीदार जो कलर आहे ना हाच कलर त्याच्या ताज्या असण्याची जाणीव करून देते तर हे असे सर्व चमकीदार हे कल्ले त्याप्रमाणे हा खरखरीत जो चमकीदार भाग आहे ना हा सगळा खरडून टाकायचा आहे विळीवरती किंवा चाकूने त्यानंतर हे कल्ले आहेत ना हे सुद्धा काढून टाकायचे आहेत त्यानंतर शेपूट काढून टाकायची आहे आणि डोक्याचा भाग काढून टाकायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे प्रत्येक बांगड्याचे हे दोन दोन भाग करायचे आहेत आणि साफ स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता इथे बघा मी त्याला मॅरिनेशन करते म्हणजे इथे मी मीठ घालून घेते मीठ अगदी व्यवस्थित भरपूर लागेल असं घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक लिंबाचा रस किंवा मग कोकमाचा आगळ घातला जातो हे बघा अशा प्रकारे मी इथे लिंबाचा रस वापरते आणि आता आपण हे मॅरिनेशन करून ठेवूया त्यामध्ये हळदसुद्धा घालूया आपण अर्धा चमचा म्हणजे आपले मा फिश जे आहेत ना ते थोडे घट्ट होतील आणि छान त्यांना मीठ लागेल हे मॅरिनेशन खूप गरजेचं आहे बरं का नाहीतर माश्यांना अजिबात मीठ लागणार नाही आणि मासे आपले अळणी लागतील त्यामुळे अगदी तासभर तरी हे असं मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलं पाहिजे इथे बघा मी एका प्लेटमध्ये एक चमचा धणे घेतले आहेत त्यानंतर इथे पाऊन चमचा बडीशेप घेतली आहे आणि इथे तिरफळं घेतली आहेत मी हे बघा ही, ही सुकलेली तिरफळ आहेत म्हणून मी सहा ते सात घेतली आहेत ही जर ओली वापरली ना तर दोन किंवा तीनसुद्धा पुरतील आता हे सर्व एकत्र करून आपण त्यामध्ये पाणी ओतून ठेवूयात आता एका प्लेटमध्ये बघा मी हे चार टोमॅटो घेतले आहेत हे मिडियम साईजचे टोमॅटो आहेत हे टोमॅटो आंबट नाही आहेत म्हणून मी चार घेतले आहेत जर टोमॅटो आंबट असतील तर दोनच घ्यावे लागतील हे बघा अशा प्रकारे आपण त्यांना उकळून घेऊया म्हणजे त्यावरची सालंसुद्धा आपल्याला इझिली काढता येतील शिवाय टोमॅटो ही थोडीफार शिजून येतील आणि गॅस ऑफ करून त्यावर झाकण ठेवून देऊयात तोपर्यंत आता इथे बघा मी काही काश्मीरी लाल मिरच्या घेतल्यात आणि थोड्या बेडगी मिरची घेतल्यात आणि त्या अशा कोमट पाण्यामध्ये भिजून ठेवायच्यात बरं का साधारण एक तासभर तरी ह्या मिरच्या छान भिजल्या गेल्या पाहिजेत म्हणजे बघा अशा प्रकारे छान भिजल्या जातील आणि छान वाटल्याही जातील काश्मीरी लाल मिरची अजिबात तिखट नसते पण बेडगी मिरची तिखटही असते शिवाय ती कलरलाही छान येते म्हणून मी या दोन्ही प्रकारच्या मिरच्या इथे घेतल्या आहेत मिरच्या भिजल्यानंतर त्याचे देठ काढून टाकायचे आहेत आता आपण वाटणाची तयारी करूया वाटणासाठी इथे बघा मी लसूण घेतली आहे दहा ते बारा पाकळ्या लसूण आहे त्यानंतर मी इथे ओला नारळ घेतला आहे एका मीडियम साईजच्या नारळाच्या दीड वाट्या होतील इतका हा ओला नारळ मी घेतला आहे त्यानंतर इथे बघा मी दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतले आहेत उभे इथे एक इंच आलं घेतलं आहे आणि आता हे सर्व वाटण आपल्याला कच्चच वाटून घ्यायचं आहे हे वाटण वाटत असताना आपल्याला ओला नारळ नंतर वाटून घ्यायचं आहे आधी आपल्याला लाल मिरच्या वाटून घ्याव्या लागतील कारण त्या बारीक होणं खूप खुण गरजेचं आहे इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता लाल मिरच्या घालून घेणार आहे इथे मी मिरच्यांची देठ काढून घेतले आहेत मिरच्यांच्या बिया सुद्धा काहींना आवडत नाहीत बरं का ग्रेव्हीमध्ये बिया घातल्या तर त्या छान वाटल्या गेल्या पाहिजे आता मी मिरच्या घालून घेतल्यात त्यात आपण मग अशी भिजत ठेवलेले धणे बडीशे पाणी तिरफळं त्यात घालूयात म्हणजे ती सुद्धा छान बारीक वाटली जातील कोकणात तिरफळं वर्षभर वर साठवली जातात त्यानंतर बाजारातही अगदी सहज उपलब्ध होतात त्यानंतर ह्यामध्ये आता मी लसूण आलं आणि कांदा हे सुद्धा घालून घेते ह्यामध्ये आपण पाणी न घालताच आधी वाटून घेऊयात म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आणि मिरच्यासुद्धा बारीक होतील थोड्याफार हे बघा अशा प्रकारे मी सरसरीत वाटून घेतलं आहे हे सर्व आता त्यामध्ये आपला हा टोमॅटो उकडलेला घालून घेऊयात टोमॅटो आंबट असतील तर दोनच घाला इथे हे टोमॅटो आंबट नाही आहेत म्हणून मी चार घातलेत टोमॅटोमुळे ग्रेव्हीला छान कलर येतो आणि चवही खूप छान लागते इथे बघा पाणी न घालता मी हे वाटून घेतलं आहे किती छान स्मूथ तयार झालं आहे बघा आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आता आपण ओलं खोबरं वाटून घेऊयात हे बघा इथे मी ओलं खोबरं सुद्धा अशा प्रकारे छान स्मूद वाटून घेतलंय ओलं खोबरं वाटताना मी पाणी घातलंय आता आपण सार फोडणीला घालूया इथे बघा सार फोडणीला घालताना नेहमी स्टीलच्या भांड्याचा वापर करावा किंवा मातीचं भांडं असेल तर अतिउत्तम मातीच्या भांड्यात सुद्धा आपलं माश्याचं सार अतिच छान लागतं माश्याचं सार बनवताना आपण नेहमी अंबा चिंच किंवा कोकम यांचा वापर करतो त्यामुळे ॲल्युमिनियमचं जर भांडं वापरलं तर त्यामुळे ॲल्युमिनियमच्या भांड्याची आतमध्ये जी कलई असते ना ती आपल्या सारामध्ये उतरते त्यामुळे ॲल्युमिनियमचं भांडं वापरणं टाळावं इथे मी स्टीलच्या भांड्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये इथे थोडासा मी कांदा घातला आहे बारीक चिरून तेल आपल्या आवडीनुसार आपण घालायचं आहे माशाच्या साराला जास्त गरज नसते तेलाची इथे मी कढीपत्तासुद्धा घालून घेते आणि आता आपला कांदा थोडाफार आपण परतून घेऊयात गॅस बारीक ठेवायचा आहे कारण स्टीलचं भांडं आपण वापरलं आहे म्हणजे आपली फोडणी पटकन जळू शकते त्यामुळे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि आता हे बघा आपला कांदासुद्धा इथे छान अगदी मस्त फ्राय झाला आहे त्याचा छान वास येतो आहे आता त्यामध्ये ही जी आपण मिरची पेस्ट करून घेतली होती ना ती ह्यामध्ये घालूया आपण इथे काश्मीरी लाल मिरची वापरली आहे त्यानंतर टोमॅटोसुद्धा आपण छान उकडून घेतले आहेत त्यामुळे कलर बघा आपल्या ग्रेवीचा किती छान आला आहे आता त्यामध्ये हे ओलं खोबरंसुद्धा वाटलेलं मी ह्यामध्ये घालून घेते हे थोडंसं आपण फोडणीमध्ये परतून घेऊया छान हे बघा कशी छान आपली अगदी लाल भडक ग्रेवी तयार झाली आहे पाणी आपण नंतर आवश्यकतेनुसार घालूयात इथे थोडंसं फोडणीमध्ये आपण परतून घेऊयात आता हे आपण सार बनवतो आहे म्हणून मी ह्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून ह्यामध्ये पाणी घातलं आहे आता हे सार जर पावसाळ्यात बनवलं तर त्यामध्ये हळदीचं पानही घालतात बरं का त्यामुळे आपल्या माशाच्या साराला एक छान आणि वेगळीच चव येते मिरचीच्या बिया मी काढून घेतल्या होत्या त्यामुळे बघा आपली ग्रेवी किती स्मूद तयार झाली आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता थोडंसं आपण त्याला फोडणीमध्ये शिजू देऊयात कारण मासे घातल्यानंतर सार आपल्याला जास्त वेळ शिजवता येत नाही त्यामुळे आपण इथे थोडा वेळ त्याला उकळायला ठेवूयात थोडी कोथंबीरही घालून घेते मी त्यावर आणि चांगली नऊ ते दहा अगदी कोकम घालते मी यात कोकम नसतील तर तुम्ही चिंचेचा सुद्धा कोळ घालू शकता त्यामुळे सुद्धा आपल्या माशाच्या साराला एक छान आंबट चव येते हो माशाचं सार थोडंसं सा खारटही चालतं कारण अळणी साराला चांगली चव येत नाही इथे बघा चवी मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि आता आपण थोडा वेळ त्याला उकळी यायला देऊयात इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते, त्यामध्ये अजून थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता आणि छान उकळी काढायची आहे इथे मी झाकण ठेवून घेते कारण उकळी येताना त्याचे शिंतोडे अंगावर उडतात इथे बघा मी दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेते दोन तीन मिनटं झालेत आणि इथे बघा छान आपल्या ग्रेव्हीला हळूहळू उकळी येते मी इथे गॅस मंदच ठेवला आहे हे बघा अशा प्रकारे छान हलवून घेऊयात आता त्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते मी इथे सार बनवते म्हणून मी ते पाणी घातलं आहे आता त्याला थोडा वेळ आपण उकळी काढून घेऊयात त्याआधी थोडीशी इथे मी कोथिंबीर घालते म्हणजे चव चवसुद्धा छान ग्रेव्हीला येईल आणि जे कोकम घातलं आहे ना आपण त्याचा आंबटपणा अगदी छान उतरेल आपल्या सारामध्ये इथे मी दोन मिनटं झाकण ठेवून घेते आणि दोन ते तीन मिनटानंतर बघा आपल्या साराला अगदी छान उकळी आली आहे मी इथे गॅस थोडासा मीडियम केला होता त्यामुळे अगदी पटकन उकळी आली आहे बघा मासे टाकण्याअगोदर आपल्याला साराला आपल्या उकळी घा काढून घ्यायची आहे कारण मासे टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला हलवायला मिळणार नाही त्यानंतर सार आपला उकळायलाही मिळणार नाही कारण मासे अगदी पटकन शिजतात इथे बघा उकळी आल्यानंतर आता मी हे मासे स्वच्छ पाण्याने अगदी तीन ते चार वेळा धुवून घेतले होते आणि आता हे त्यामध्ये टाकते मी मीठ लावून ठेवल्यामुळे काय होतं मासे अळणी लागत नाहीत त्यांमध्ये मीठ अगदी छान उतरतं शिवाय आपण लिंबाचा रसही घालतोस त्यामध्ये तर आंबटपणाही असतो आता बघा गा मासे घालून घेतल्यानंतर इथे हलवायचं नाही आहे अगदी घातल्या घातल्या थोडंसं आपण सुरुवातीलाच हलवून घेऊया नंतर हलवायचं नाही आहेत आता त्यावर मी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि एक छान उकळी काढून घेते आणि आता आपलं माशाचं सार अगदी रेडी आहे इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद